नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। नालासोपारा तुलिंज पुलिस ने कुख्यात अपराधी की सरेराह निकाली बारात। नालासोपारा तुलिंज पुलिस ने एक ऐसे शातिर बदमाश को धर दबोचा है जिसके ऊपर हत्या, बलात्कार और हत्या के प्रयास करने जैसे 16 गंभीर मामले दर्ज हैं। तुलिंज पुलिस की अपराध शाखा टीम ने मुखबिरों द्वारा मिली सूचना के आधार पर इस अपराधी को मीरा रोड से गिरफ्तार किया है। बताया जा रहा है कि निशांत मिश्रा उर्फ मोनू राइडर नामक इस बदमाश ने नालासोपारा क्षेत्र में अपनी दहशत मचा रखी थी। तुलिंज पुलिस स्टेशन अंतर्गत जिन जिन क्षेत्रों में मोनू की दहशत थी, तुलिंज पुलिस ने उसे वहां पैदल घुमाया ताकि एक तरफ कुख्यात अपराधी मोनू के गुंडागर्दी के अड्डों का पता लगाया जा सके, वहीं दूसरी ओर एक आम आदमी के जहन से एक अपराधी का भय बाहर निकाला जा सके। साथ ही अपराधियों को कानून की ताकत का अंदाजा भी लग सके। पुलिस ने मोनू के हाथों में रस्सी बांधकर मोरेगांव, तुलिंज, प्रगतिनगर आदि क्षेत्रों में पैदल घुमाया। आपको बता दें कि आरोपी मोनू राइडर ने हाल ही में प्रगतिनगर में एक व्यक्ति का अपहरण कर उसकी पत्नी के साथ दुष्कर्म किया था, जिस मामले में मोनू पुलिस से भागा भागा फिर रहा था, जिसे तुलिंज पुलिस ने मीरा रोड से एक अन्य के साथ गिरफ्तार कर लिया। इस वीडियो में टी शर्ट पहना व्यक्ति जिसके हाथ बंधे हुए, यही है मोनू राइडर। मोनू राइडर को इस तरह क्षेत्र में घुमाने के बाद तुलिंज के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र कामले ने मीडिया को दिए अपने बयान में क्या कुछ कहा, वह सुनिए आगे वीडियो में। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। इंडो देखील आज परिसरामधून काढण्यात आले, नेमकं काय प्रकार आहे सर? नाही, आमच्याकडे आम्ही दिंड वगैरे कुठल्या आरोपीचे असे काही काढलेले वगैरे नाही, ते तपासाचा भाग असतो, पंचनामा करणं असतं किंवा आरोपीला अरेस्ट केल्यानंतर त्याला त्या घटनास्थळाबद्दल वगैरे माहिती विचारायची असती किंवा गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती विचारायची असती, त्यामुळं आम्ही त्या परिसरामध्ये त्यांना घेतलं होतं। असं दिंड वगैरे काय आम्ही आरोपीची काढलेली नव्हती। आरोपी जो आहे तो कुख्यात गुंड आहे, त्याच्यावरती मी मागील 10 वर्षापासून खून, खुनाचे प्रयत्न असे जवळजवळ 16 गुन्हे दाखल आहेत। हे पोलीस स्टेशन नव्हतं, यापूर्वी नालासोपारा पोलीस स्टेशन असतानापासूनचे त्याचे गुन्हे आहेत। त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सर्व झालेले आहेत, परंतु तरी त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होत नाही आहे। आम्ही त्याच्यावरती त्याला काल आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून वगैरे त्याला काल मीरा रोड या परिसरातून आम्ही त्याला अरेस्ट केलेले आहे आणि आमचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यांची तपास आमची त्यामध्ये चालू आहे। कशी मोडच कशी होती सर, कसे क्रिमिनल माइंडने गुन्हे करायचे? ह्या आरोपीवरती पूर्वीपासूनचे गुन्हे दाखल आहेत, 302 आहे, 307 आहेत, बॉडी ऑफ इन्शेसचे प्रकारातले जेवढे काही कलम आहेत त्या सर्व कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत। आपण त्याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून तडीपारीचे प्रस्ताव पण पाठवलेला आहे यापूर्वीच। सर एकटाच असायचा या पूर्ण प्रकरणात? नाही, त्याचे साथीदार असतात, तो साथीदार प्रत्येक वेळेला काही वेगवेगळे असतात, काही सेम साथीदार घेऊन तो गुन्हे करत असतो। कोणत्या परिसरामध्ये हे गुन्हे केलेले? प्रगतीनगर जो हा नालासोपाराचा परिसर आहे आणि एकूणच तुळींद पोलीस स्टेशनच्या म्हणजे पूर्वीचे जेवढा तुळींद पोलीस परिसर होता त्या सर्व परिसरामध्ये त्याची दहशत आहे आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। कधी अटक केलं, किती दिवसाची पी सी मिळाली? त्याला 27 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे।